आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मजरेवाडीत जुन्या वर्षाला नमस्कार, नव्या वर्षाचं स्वागत, स्वच्छता मोहिमेला प्रारंभ. मजरेवाडी येथील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या संकल्पनेला प्रारंभ झाला. संस्थेच्या 35 ते 40 सदस्यांनी सहभाग नोंदवत स्वच्छतेला आरंभ केला. माझं गाव मी स्वच्छ ठेवणार ही भूमिका सगळ्यांनी स्वीकारली. अध्यक्ष शांतीनाथ कोटे, बापूसो पटवर्धन सरकार, सुरेश गौंडी, प्रकाश नरुटे, प्रकाश बसरगी, अमर बुबनाळे, नंदकिशोर पाटील, रवींद्र नरुटे, अण्णासो कागले आदींनी यात सहभाग घेतला. तर नंदगाव येथील मयुरी साठे यांचं कीर्तनही झालं. मजरेवाडीनं विकासाच्या उंबरट्यावर नव्या वर्षाचं स्वागत करत गाव स्वच्छतेला आरंभ केला आहे. महानकर न्यूजसाठी मजरेवाडीहून मोहन जमादार. आज या ठिकाणी मजरेवाडी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने 1 जानेवारी नववर्षाच्या निमित्ताने इथं स्वच्छता मोहीम, गाव स्वच्छता ग्राम स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यांनी या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमाला माझ्या पूर्णपणे शुभेच्छा आहेतच. शिवाय ह्या सगळ्या ग्रामस्थ लोकांच्या साठी नववर्षाच्या शुभेच्छा. सेवाभावी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज आम्ही मजरेवाडी गावामध्ये स्वच्छतेचं अभियान घेतलं. 31 डिसेंबर रोजी मुलं व्यसनाधीन होऊन एक प्रकारची अस्वच्छता निर्माण होत असते आणि 1 जानेवारीला सुद्धा नवीन वर्ष म्हणून मुलं व्यसनाधीन होत असतात. परंतु गावामध्ये जे घाणीचं साम्राज्य निर्माण होत असतं ते घाणीचं साम्राज्य नष्ट व्हावं आणि मजरेवाडीतील लोकांना एक स्वच्छतेबाबतचा संदेश जावा या हेतूनं आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं आज ग्रामस्वच्छता मोहीम राबवलेली आहे. आलं असं कधी झालेलं नाही आणि मागच्या वेळीसुद्धा तुम्हा आम्ही बोलवल्यावर तुम्ही लगेच येऊन आम्हाला आमच्या कामाचं तुम्ही कौतुक केला आणि वेळोवेळी असंच आम्हाला तुमची साथ असावी आणि तुम्ही येथे येऊन आम्हाला उपकृत केल्याबद्दल आम्ही महानकार्य यांचं अभिनंदन करतो.